आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. यवतमाळच्या राळेगाव जंगलात टी1 वाघिणीला ठार मारल्यानंतर तिच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यासाठी वन विभाग विविध उपाययोजना करीत आहे. वाघिणीला ठार मारल्यानंतर 12 दिवसांनी ते बछडे शोधपथकाला दिसले. शिवाय एका ग्रामस्थाची शिकार करणारा टी2 हा वाघ देखील ट्रॅप कॅमेरात टिपल्या गेला. नरभक्षक टी1 वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने हाती घेतलेल्या मिशन टी1 कॅप्चरला 52 दिवसानंतर यश आले आणि टी1 वाघिणीला ठार मारण्यात आले. त्यानंतर 3 नोव्हेंबर पासून या मिशनचा दुसरा टप्पा सुरू झाला असून प्रधान मुख्य वन संरक्षकांच्या आदेशानुसार टी1च्या दोन्ही बछड्यांना जेरबंद करायचे आहे. आईविना पोरकी झालेल्या या बछड्यांची जंगलात उपासमार होऊ नये म्हणून वन विभागाने 44 ठिकाणी बकरी, डुक्कर असे सावज आणि मांसाचे तुकडे ठेवून बछड्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र अद्याप एकाही सावजाची शिकार बछड्यांनी केली नाही. ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे असून प्रेशर इम्प्रेशन पॅड ठेवून त्यांच्या पायाचे ठसे मिळवण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे. टी2 पण लोकेशन मिळालेलं आहे, मागच्या वर त्याचं लोकेशन मिळालेलं होतं, पण तो आता बछड्यांच्या जवळ आहे का हे आता सांगता येईल. जवळपास असं कुठे एकत्र त्यांचं मिळालेलं नाही आहे. मागं जे आपल्या 13 एकूण मृत्यू ज्या परिसरात झालेले आहेत त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये टी2चा सहभाग आहे असं आपल्याला DNA रिपोर्टवरून कळलेलं आहे. पण एकापेक्षा त्याचा जास्त सहभाग आहे हे आपल्याला मात्र कळलं नाही. पण त्यामुळे सध्या आपण त्याच्या मागावर नाही आहे, कारण टी2 वेगानंच सगळं करतो आहे. मेन आता फक्त कन्सर्न आहे की पिल्ला आपल्याला व्यवस्थितपणे पकडता यायला पाहिजे. वन विभागाच्या शोधपथकाला 3 वेळा बछड्यांच्या पायाचे ठसे मिळाले तर विहीरगाव परिसरात शोधपथकाला बछडे निदर्शनास आले. टी2 वाघ देखील या जंगलात आहे ज्याने एका मनुष्याची शिकार केल्याचा वन विभागाकडे पुरावा आहे. हा वाघ सराटी क्षेत्रात ट्रॅप कॅमेरात दिसून आला आहे, त्यामुळे अद्यापही या वाघाची दहशत ग्रामस्थांमध्ये कायम आहे. ग्रामीण भागात वाघाची मोठी दहशत होती. त्या दहशती कारणे आम्ही सतत 1.5 वर्षापासून जगत होतो आणि त्या नरभक्षक वाघिणीमुळं आमच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकरी शेतकऱ्यांचं सुद्धा त्यासोबत नुकसान झालं. आम्ही इतके भयभीत होतो का त्या वाघिणीला ठार केल्यामुळं आमचा थोडासा अर्धा जो ह्या होता श्वास तो थोडासा आम्ही घेण्यायोग्य झालो. आता तसेच त्याचे दोन बछडे शिल्लक आहे. वन अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही आपल्याकडून अशी विनंती करतो की त्या दोन बछड्यांना राहिलेला जेरबंद करून इथून दुसरीकडे हलवावं, आम्हाला भयमुक्त करावं, हीच आपण याच्याकडून अपेक्षा बाळगतो. या छोटे कार्यक्रम असे आपण त्यांनी खालच्या टीमने बछडे शोधण्याच्या मोहिमेदरम्यान वन विभागाने टी1 ला ठार मारल्या प्रकरणी चौकशींचा ससेमिरा लागला असून अशा परिस्थितीत बछड्यांना सुखरूप जेरबंद करण्याचे आव्हान वन विभागापुढे आहे.